लग्न हे आयुष्यातील अविस्मरणीय क्षण व तो प्रत्येक जण आपल्या पद्धतीने साजरा करतो. कोणी साध्या पद्धतीने तर कोणी बँड बाजा घोडे फटाके व अमर्याद खर्च करून आयुष्यातील अविस्मरणीय क्षण साजरा करतात. मात्र अकोट तालुक्यातील पणज येथील गजानन अकोटकर या नवरदेवांना आग दस्तांना कपडे व रुग्णांना फळवाटप करून अविस्मरणीय क्षण साजरा केलाय. आनंद व्यक्त करण्याची प्रत्येकाची वेगळी स्तर असते. आजची पिढी आनंद व्यक्त करताना लाखो रुपयांची उधळपट्टी करताना आपण बघतो, परंतु काही लोक याला अपवाद असतात. सध्याची युवा पिढी देखील याला अपवाद ठरत असून आपला आनंद वैयक्तिक न ठेवता सामाजिक बांधिलकीतून गावाच्या विकासासाठी एक देणं आहे, यातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत. असाच एक सकारात्मक प्रयोग अकोट तालुक्यातील पणज येथील नवरदेव गजानन अकोटकर यांनी केला आहे. बँड बाजा घोडा फटाके व अमर्याद खर्च न करता त्यांनी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ व बिस्किट वाटप केलं. तसंच पोपटखेड येथील मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवणाऱ्या पारधी लोकांच्या झोपड्यांना लागलेल्या आगीत संसार उपयोगी साहित्य व धान्यसाठा आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं होतं. अशा आगग्रस्त कुटुंबांना नवरदेव गजानन अकोटकर याने कपडे वाटप करून अविस्मरणीय क्षण साजरा केला. कोणत्याही प्रकारचा अनर्थ खर्च न करता सामाजिक दृष्टिकोनातून आपण रुग्णांना काही मदत करावी व रुग्णांना काही क्षणापुरता आनंद द्यावा म्हणून हा लग्नाच्या निमित्तानं फळवाटपाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे. त्याचप्रमाणे आमचे सहकारी मित्र गुड्डूभो बेराळ, कैलासभो आपोटकर याच्यानंतर पोपटखेडला वस्त्रदान म्हणून आम्ही कार्यक्रम आयोजित केला आहे. तिथं ज्या आदिवासी लोकांच्या घरं जडलेले आहेत आणि त्यांना वस्त्र देण्याचा कार्यक्रम आम्ही यानंतर आयोजित केला आहे. आगीच्या या दुर्घटनेमुळे झोपडपट्टीवासियांच्या जीवनोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालं, त्यामुळे शासनानं आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा आगग्रस्त कुटुंबातील महिलांनी व्यक्त केली. असते का दाग आम्हाला घरं नाही ना काही नाही काका, तर मदत करा आमची. आणि आमचं लवल लेकरं बाकरं इकडे तिकडे घरी घरी हे करून राहिले बापा, काही शाळेत नाही ना इस्कुलात नाही येतं, आमचे कागद जायले इस्कुलचे टीशा नाही जाऊ राहिले ना काही नाहीच देऊ राहिले आम्हाला, आधार कार्ड बी जायले आमचे सगळेच जायले तिचे.